उल्हासनगर शहरातील मानस इमारतीचा स्लॅब कोसळून अख्ख्या धनवानी कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुलगी प्रिया हिचा साखरपुडा होऊन लग्नाची धामधूम घरात जोरात सुरू होती, तर तळमजल्यावरील पिठाची गिरणी चालवणारे अशोक घटनेच्या 5 मिनिटांपूर्वी गोशाळेत गेल्याने ते वाचले, मात्र मुलगा सागर यांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचं सत्र सुरू असून 15 दिवसाच्या अंतरात 3 इमारतीचे स्लॅब कोसळून 1 जणांचा बळी गेलाय. या प्रकरणानं धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनानं धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत परिपत्रक काढावं अशी मागणी होत आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिपत्रक काढण्याचं आश्वासन दिलं होतं. कॅम्प नंबर 5 वसंत बहार परिसरात मानस नावाची 5 मजली धोकादायक इमारत असून अनेक प्लॉटधारक इमारत सोडून गेले आहेत. दुपारी 4थ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यावर पडला. 4था, 3रा व 2रा खाली होता, तर 1ल्या मजल्यावर ढोलमदास धनवानी हे पत्नी रेणू व मुलगी प्रिया सोबत राहतात. ढोलमदास पती पत्नी हे दोघेही गुंगे बहिरे असून 25 वर्षीय मुलगी प्रिया हिचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. घरात लग्नाचं वातावरण असताना कुटुंबावर घाला गेला, 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होतीये.